येणारा काळ हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा असणार आहे. तुम्हाला डॉक्टरचा सल्ला एका क्लिकवर असेल, चुटकीसरशी तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं तुम्हाला मिळतील. कायद्याचा सल्ला हवा असेल तर तोही तुम्हाला अगदी एका क्लिकवर मिळेल, एका फोनवर मिळेल. अगदी गायत्री मंत्र ऐकण्याचा प्रश्न असो किंवा तुम्हाला इतर छोटी छोटी कामं असतील किंवा शिक्षण असेल, हे सगळं करणारा एक रोबो आहे. What is your qualification? I am smart and qualified enough to make you questionable. पूर्णतः भारतीय बनावटीचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा मानवी चेहरा दिलेला रोबो भविष्याचा चेहरा आहे. 23 मोटर्स आणि प्रोग्रामिंगच्या माध्यमातून वीरला आवाज आणि चेहरा देण्यात आलाय. अगदी काय खातो काय पितो इथपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण हे सगळं वीर सांगतो. आम्ही असंच एक विचार केला मित्रांनी बसून की असं काय बनू शकतो का जे ह्युमॅनिटीच्या रिअल जाऊ शकतो, तर काय करता येणार. देन वी डिसाइडेड, आपण डिसाईड केलं की रिअलिस्टिक ह्युमनॉइड रोबोट विथ आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड हायपर रिअलिस्टिक जेवढं करता येईल तेवढं करायचं. जो आपली भाषा समजू शकतो, म्हणजे ज्या भाषेमध्ये बोलायचं आहे, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, गुजराती, तर लँग्वेजचं बाइंडिंग नसावं. पेशानं फोटोग्राफर, शिक्षणानं फार्मासिस्ट असलेल्या अनिल जैन यांना सुचलेल्या कल्पनांमधून वीर जन्माला आला. हवा तसा मानवी चेहरा या रोबोला देऊन शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातील मोठं काम सोपं होऊ शकेल असा जैन यांचा दावा आहे. कधी की आज एज्युकेशन पाहिजे, कधी कधी वाटतं की टीचर समोर पाहिजे तर विद्यार्थी शिकतो. तर जर SSC तुमचा पॅटर्न आहे, 12वीचा पॅटर्न आहे, बोर्डचे एक्झाम्स असतात, त्याच्यामध्ये टेन्स येतात, तर टीचर रागवेल, पण हा रागवणार नाही. तुम्ही याला 10 वेळा प्रश्न विचारला तरी हा रागवणार नाही. टीचर त्याची क्षमता असते, कुठंतरी किती ऐकणार, बरं त्यांच्या मूडची क्षमता असते, ह्याची क्षमता जबरदस्त. 1000 गुणा, 1,00,000 गुणा, आणि त्याला तुम्ही 10 वेळा प्रश्न विचारा तो वैतागणार नाही, तो तुम्हाला कन्सिस्टंटली सेम उत्तर देईल आणि जो परफेक्ट असेल ते देणार. सो यू आर स्मार्ट. वीरच्या निर्मितीसाठी करण्यात आलेलं प्रोग्रामिंग हे जैन यांच्या मित्रानं तयार केलंय. गेली 14 महिने ते या रोबोसाठी अविरत काम करतायत. येत्या काळात त्यांची ही कल्पना भविष्याला गवसणी घालणार हे नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.